नमस्कार, मी राजेंद्र साळोखे. आज आपण बेटिंग पॅटर्न किंवा मात करण्याचे प्रकार यामधला तिसरा भाग बघणार आहोत. जर आधीचे दोन भाग बघितले नसतील तुम्ही तर ते आवश्यक बघा. आता इथे हा जो आता मात करण्याचा प्रकार आहे याला लीगल मेट असं म्हणतात. याच्यामध्ये दोन घोडे आणि एक उंट यांच्या सहाय्याने मात केली जाते. आता बघा, कुठला घोडा आलेल्यावर मात होईल त्याचा विचार करा. हा घोडा डी फायला घेतल्यानंतर राजाला चेक बसलेला आहे आणि मेट झालेले आहे, कारण या उंटामुळे तो राजा ई एटला जाऊ शकत नाही, डी सेवनला जाऊ शकत नाही, तसंच ई सिक्सला जाऊ शकत नाही. उंटानेच त्याचे सगळे मुवमेंट मोस्टली अडवले आणि एक हे गर्द राहतं एफ सिक्स, हे या डी फायवरच्या घोड्याने अडवलेलं आहे आणि उंटाला ई फायवरच्या घोड्याचा सपोर्ट आहे. असं तऱ्हेने दोन घोड्याने एक उंटाने जी मात होते त्याला लीगल मेट असं म्हणतात. पुढचा प्रकार बघूया. या प्रकाराला ऑपेरा मेट असं म्हणतात. ह्याच्यामध्ये जो राजा आहे काळा राजा तो बॅक रँकवर असतो आणि रुक आणि बिशपच्या साह्याने त्याच्यावर मात केली जाते. थोडंफार अशा प्रकारचा आपण पूर्वी बघितलेला आहे मॉर्फी मेटमध्ये, तो सारखाच आहे. आता उंटानी पांढऱ्या उंटाने हा डी एटपासून ते एच फोरपर्यंत डायगोनल अडवून ठेवलेला आहे आणि हा हत्ती इथे डी एटला गेल्यानंतर उंटाचं त्याला प्रोटेक्शन आहे आणि राजावर मात झालेलं आहे, कारण राजा आता कुठे जाऊ शकत नाही. एफ एटला हत्ती अडवतोय, ई सेवनला हा बिशप अडवतोय आणि डी सेवनला परत हत्ती अडवतोय. अशा तऱ्हेने राजावर मात झालेल्याला ऑपेरा मेट असं म्हणतात. पुढचं आपण हे बघूया. हा जो मेट आहे तो प्रतिस्पर्ध्याचं कुठलंही ह्याच्यामध्ये नाही आहे, मोहरा नाही आहे आणि पांढऱ्या कळावरीचा उंट आणि वजीर असे दोघं जण आहेत. हे थोड्या मुवमेंट करायला लागतात मात व्हायला, पण ते कशी मात होते ते बघा. उंट याने काढलात, वजीराकडून राजाला चेक आहे. हां, राजा जी एटला घेतला, क्वीन उंटाच्या प्रोटेक्शनमध्ये एस सेवनला घेतली, परत चेक आहे. राजा एफ एटला घेतला आणि शेवटी हा वजीरमध्ये आणून त्याला उंटाचं प्रोटेक्शन आहे आणि वजीराने मेट केलेलं आहे. म्हणजे बॅक रँकला राजा असताना राजाच्या डोक्यावर जर वजीर आला तर ती मातच होते, कारण राजा कुठे जाऊ शकत नाही. तर अशा तऱ्हेने हे ह्याला विदाऊट एनिमी पीस असं मेट असं म्हणण्यात आलेलं आहे. म्हणजे त्यांचा कोणी नाही, पण कोणी जरी इथं असते तरी पण अशा पद्धतीने मात होऊ शकते. हा एक मात करण्याचा प्रकार आहे. म्हणजे हा कॅसल केलेला किंग आहे. आता तो कॅसल इकडून ब्रेक झालेला आहे, पण हे प्यादं ठेवून एफ सिक्सवर हे प्यादं ठेवून वजीर जर इथे जी सेवनला आणता आला समाव तर ती पण मेट होते. जी सेवनला इथं वजीर आणलेला आहे. थोडक्यात मगासारखंच आहे, राजाच्या डोक्यावर वजीर आणि या वजीराला पॉनचा सपोर्ट आणि मग राजा कुठे जाऊ शकत नाही, राजा बॅक रँकला आहे. तर ह्या मेटपासून पण सावध राहायला पाहिजे. आता हा एक मात करायचा प्रकार आहे डॉमिनोज मेट असं म्हणतात. ह्याच्या पण बऱ्याच चाले आहेत. ह्याचे तीन जण आहे, दोन रुक आणि एक वजीर हे पहिल्या रँकवर आहेत, परंतु ते इथे एच फाईलला अडवून आहेत आणि एच फाईलवर ते तिघही कंट्रोल करू शकतात. मग अशा वेळेस व्हाईट काय करतो, एकामागोमाग एक मारू देतो. म्हणजे आता एच एटला त्याने हत्ती दिला, चेक दिला
आता त्यांनी इकडे H8 राजाने तो मारला, त्यानंतर परत ह्या हत्तीने चेक दिला H1 आणून, परत राजा आत आला G8, परत हत्ती H8 नेला, हत्ती मारू दिला आणि फायनली क्वीन H1 आली, चेक दिला, राजा आत घेतला G8, पण आता क्वीन इथे जाऊन बसली या प्याद्याच्या सपोर्टमध्ये H7 आणि राजावर मात झालेली आहे. डॉमिनोज मेट असं म्हणतात, मी दोन हत्ती त्याने घालवले पण फायनली त्याच्यावर मात झालेली आहे. असा एक हा प्रकार आहे मेट करण्याचा. हा डॉमिनोज मेटच परत आहे पण दुसरं थोडंसं व्हेरिएशन आहे याच्यामध्ये. क्वीन याने इथे आणली, H5 क्वीन आणली, याने बिशप हलवला E7, पण त्याचा काही उपयोग नाही. हा इथे H7 क्वीन आल्यानंतर मेट झाली, कारण हे F7 हे स्क्वेअर आहे हा काळ्या राजाने अडवला आहे. मेट नाही अजून नाही झाली, थोडंसं अजून मूव्ज पाहिजे त्याच्यामध्ये. राजा F8 जाऊ शकतो आहे, ठीक आहे. मग ह्यानी आता क्वीन H8 गेल्यानंतर मेट झाले, आता राजा कुठे जाऊ शकत नाही, कारण F7 हे वरच्या रँकमधलं जे आहे स्क्वेअर तो पॉनने अडवलेला आहे. हा डॉमिनोज मेटच आहे, म्हणजे पॉन आणि क्वीनच्या साह्याने मेट केलेला आहे. डॉमिनोज मेटमधला थोडासा दुसरा व्हेरिएशन आहे ते. हा सारखा सारखा ब्लाइंड स्वाईन हा तिन्ही व्हिडिओमध्ये आलेला आहे, कुठल्या तरी नोट्समधनं एक घेतलं आहे, पण ते हा ब्लाइंड स्वाईन मात्र रिपीट झाला आहे, त्यामुळे त्याबद्दल काही सांगत नाही. हा 7व्या रँकला 2 रूक आहेत आणि ते अशा तऱ्हेने राजावर मात करतात. हा जो मेट आहे याला सॉलोज मेट असं म्हणतात. हा पण क्वीन आणि पॉननेच होतं आहे, पण ही जी दोन घरं आहेत इकडची ही दोन रूकने अडवलेली आहेत, E8 आणि G8 इथे रूक आहेत. आता फक्त हा वजीर जो आहे हा F6 आल्यानंतर राजावर मात होते, तर राजा कुठे जाऊ शकत नाही, वजीराला या पॉनचा सपोर्ट आहे. ह्याला सॉलोज मेट असं म्हणतात. आता हा पिल्सबरीज मेट म्हणून हा प्रकार आहे. साधारण त्या मॉर्फीचा जो मेट आपण बघितला त्या प्रकारातलाच आहे. थोड्याशा मूज आहे त्याच्या. हत्तीने याने G7 मारून चेक दिला आहे, हत्तीला या बिशपचा सपोर्ट आहे, राजा H8 गेला, याने हत्तीनेला G8 हत्ती नेल्यानंतर राजाने त्याला मारून टाकलं G8, आणि ह्याने हा हत्ती इकडे आणला. हा चेकमेट नाही झालेला. सॉरी, आता राजा तर कुठे हलू शकतच नाही, राजा इथे H8 जाऊ शकत नाही, राजाला चेक आहे. मध्ये काय ह्याच्या इथे का? हा मध्ये फक्त काय काय झालंय ह्या खेळामध्ये, हा त्याचा बिशप इथे मध्ये बसलाय, हा फक्त आता इथे येऊ शकतो असा, आणि हा बिशप मारल्यानंतर आता मेट झाले. हा तो म्हणजे बिशप नसता तर तो हत्ती आता या पोझिशनमध्ये अचानक बिशप आल्यामुळे थोडंसं कन्फ्युजन निर्माण झालं. तर अशा तऱ्हेने हे आता मेटिंग पॅटर्न आपण जवळजवळ 29 टोटल मेटिंग पॅटर्न बघितले. हे साधारण लक्षात राहिले पाहिजेत, म्हणजे खेळताना आपल्याला मात होणार आहे त्याच्यामुळे लक्षात यायला मदत होते. धन्यवाद. व्हिडिओ बघत राहा, शेअर करा, लाईक करा, अनलाईक करा, सबस्क्राईब करा, जे शक्य असेल ते करा. जसे जसे व्ह्यू वाढत जातील, आता मराठीला चांगले वाढत चाललेले आहेत, जसे वाढत जातील तसे तसे मला नवीन नवीन व्हिडिओ करायला प्रोत्साहन मिळेल. परत एकदा धन्यवाद.